जालना में मराठा समाज के आंदोलनकर्ताओं पर हुए लाठीचार्ज का निषेध करते हुए वैरायटी चौक पर प्रदर्शन किया गया। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के गुट के शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे के नेतृत्व में यह आंदोलन किया गया। लाठीचार्ज करने वाले पुलिस प्रशासन के खिलाफ इस दौरान कार्यवाही की मांग करते हुए गृह मंत्री इस्तीफा दे ऐसी मांग भी की गई। इस अवसर पर बड़ी संख्या में पार्टी के सदस्य उपस्थित थे। श्री वसीम लाला राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्यक विभाग अध्यक्ष नागपुर शहर बोलत आहो। तो आज जो आंदोलन झाला आहे आमच्या राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाकडून झालेला आहे आणि या कार्यक्रम जो झाला ते आमचे शहराचे अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या नेतृत्वात झाला आहे। कारण की जालनामध्ये जे घटना झालेली आहे ते घटनाला गंभीरताने राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाने घेतलेला आहे। कारण की हे महाराष्ट्र राज्याची जे सरकार आहे आणि हे सरकारनं शिंदे सरकारनं देवेंद्र फडणवीस साहेबांना आतापर्यंत मराठा समाजासाठी काय निर्णय घेतला नाही त्याबद्दल ते मराठा समाजाचा एक मोठी सभा जालनामध्ये होती आणि त्याच्यामध्ये ते एवढा मोठा दंगा झाला हे झाला आणि हे सगळं प्रकरणला आणि हे जे अन्याय होत आहे मराठा समाजावर याला बघून आता पूर्ण शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हरकतमध्ये आलेला आहे। आणि आमचे आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांचे राष्ट्रीय नेत्यांचे नेतृत्वात आम्ही पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये हे आंदोलन पूर्ण शहरातील पदाधिकारी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी करत आहोत। काही दिवसापासून मराठा नेते उपोषणावर बसले होते, त्यांना आरक्षण हवं होतं, मध्यंतरी हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने जे रिजेक्ट केलं ते आरक्षण रिजेक्ट झाल्याच्या नंतर काही त्यांची मागणी होती मागच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असतात देवेंद्र फडणवीस साहेब असताना त्यावेळेस आरक्षण देऊ असं म्हटलं होतं। त्यांची राज्यामध्ये केंद्रामध्ये सत्ता असल्याच्या नंतर सुद्धा मराठा आरक्षणाला मराठा लोकांना आरक्षण देत नाही आणि त्या याला ज्या पद्धतीनं तिथे ज्या उपोषण सुरू होतं त्या उपोषणामध्ये जे लहान मुलापासून महिला बांधवावर होते त्या बांधवावर नर कांड्या सोडून त्यांना छर्रे मारले गेले त्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा निषेध करत आहे। अशा जुलमी सरकारच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही आलेला आहे। आमचं आरक्षण त्या आरक्षणाला आमचे संपूर्ण पाठिंबा आहे, परंतु हे जे सरकार ज्या पद्धतीने आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करत आहे अशा आंदोलन दाबण्याचा पुढच्या वेळेस दाबू नये याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळेच सगळे पदाधिकारी रस्त्यावर उतरले। आंदोलन करणाऱ्या